हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इतिहासाच्यावर आधारित काही महत्वाचे प्रश्न आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल, त्या अनुषंगाने या लेक्चरची रचना केलेली आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. दुसरं म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ॲपवर पण सुद्धा आपण दररोज लेक्चर घेतोय, ते फ्री क्लासेस आहेत. तर अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करून घ्या, त्याबाबतची नोटिफिकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, नक्की जॉईन व्हा, तुम्हाला तिथं त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर आज आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न होता तो म्हणजे सन 1874 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले, ओके, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणाच्या विनंतीवरनं मुंबई येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली असं विचारले. वेंकू काळेवार, दुसरा ऑप्शन आहे कृष्णराव भालेकर, तिसरा आहे मेघाजी लोखंडे आणि चौथा आहे विठ्ठल शिंदे. आता याचं जर उत्तर बघितलं तर बऱ्याच लोकांचा आन्सर होऊ शकतं मेघाजी लोखंडे, पण एक लक्षात घ्या, याचं अचूक उत्तर येतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरनं महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुंबई येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केलेली होती. सत्यशोधक समाज म्हटलं 24 सप्टेंबर 1873 ह्याची स्थापना झालेली होती. ओके, 24 सप्टेंबर 1873. आता सत्यशोधक समाजाचं जे मुखपत्र होतं, काय होतं मुखपत्र, ठीक आहे, त्याचं नाव होतं दीनबंधू. दीनबंधू कोणी सुरू केलं होतं, तर दीनबंधू सुरू करण्यामागे मागची प्रेरणा होती कृष्णराव भालेकर यांची. कोणाची प्रेरणा होती, कृष्णराव भालेकर यांची त्यामागं प्रेरणा होती. ओके, तर हे कधी सुरू केलं होतं, तर 1 एप्रिल 1877 मध्ये. ठीक आहे, 1877 मध्ये दीनबंधू सुरू केलेलं होतं, हे एवढं कमीत कमी यामधून लक्षात घ्या. ओके, हा एक पहिला महत्वाचा पॉईंट झाला. ठीक आहे, मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाची शाखा. जर समजा असं विचारलं सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूरला कोणी सुरू केली, तर त्याच्यामध्ये महत्वाचं नाव येतं शाहू महाराज. ओके, राजर्षी शाहू महाराजांचं त्यामध्ये नाव महत्वाचं येतं. ठीक आहे, कोल्हापूरला शाहू महाराजांनी दोन्ही समाजाला आश्रय दिला होता. सत्यशोधक समाज म्हणलं 1911 आणि आर्य समाजाला पण त्यांनी आश्रय दिला होता. आर्य समाजाला 1918 मध्ये तिथे शाखा स्थापन केली होती आणि आर्य समाजाचे व्यवस्थापक म्हणून डी टी मालक यांना त्या ठिकाणी नेमलं होतं. 1911 जी सत्यशोधक समाज कोल्हापूरमध्ये शाखा निघाली त्याच्या वतीनं सत्यशोधक शाळा सुद्धा सुरू करण्यात आली होती 1913 मध्ये. आणि ही शाळा चालवायला कोणाकडे दिली होती, तर एक नाव येतं ते म्हणजे विसोजी डोने. काय नाव येतं, विसोजी डोने. ठीक आहे, हे नाव यामधून लक्षात ठेवायचं. विसोजी डोने, श्रीमंत भाऊ चव्हाण आणि आणखी एक आहे, त्या तिघांनी मिळून कोल्हापूरमधलं गंगावेस या ठिकाणी कर्ज घेऊन एक जागा बांधली होती सत्यशोधक समाजाची इमारत. ओके, त्याच्यामध्ये विसोजी डोने यांचं सुद्धा नाव येतं. प्रश्न काय होता, 1874 महात्मा ज्योतिबा फुले मुंबई येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कृष्णराव भालेकरांनी केली. ओके, विनंतीवरनं. मग प्रश्न असा विचारला, मुंबई येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करण्यामध्ये महत्वाचा व्यक्ती कोण, तो आपला दुसरा प्रश्न येतो. ओके, सत्यशोधक समाजाची मुंबई शाखेची स्थापना कोणी केली, तर याचं जर तुम्ही उत्तर बघितलं, याचं जर उत्तर बघितलं तर ह्याच्यामध्ये तीनही व्यक्ती येतात. तीनही म्हणजे दिलेल्या सर्व व्यक्ती, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर येतं. 1, 2, 3 आणि 4. म्हणजे तुम्हाला यामधून एक गोष्ट लक्षात घ्या, जे रामय्या व्यंकय्या अय्यावरू, नरसिंहराव साहेबू वडताळ, जाया लिंगू आणि वेंकू बाळोजी काळेवार, तर हे सर्वच्या सर्व लोक मुंबईला जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, शाखेची स्थापना झाली, यामध्ये येतात. आता यातले जी पहिली व्यक्ती आहे रामय्या अय्यावरू, खूप महत्वाची आहे, कारण सत्यशोधक समाजाची पहिली परिषद कुठं झाली होती, पुण्याला 1911 मध्ये. ठीक आहे, आणि या पुण्याच्या परिषदेचे ते अध्यक्ष राहिले होते. कोण, रामय्या व्यंकय्या अय्यावरू. सत्यशोधक समाजाची पहिली परिषद त्या ठिकाणी झालेली होती. ठीक आहे, दुसरी परिषद त्यांची सत्यशोधक समाजाची नाशिक. ओके, दुसरी परिषद म्हटलं तर नाशिक, हे लक्षात असू द्या. रामय्या व्यंकय्या अय्यावरू आणि संतू लाड, संतूजी लाड हे जे होते ना, या दोघांनी मिळून या ठिकाणी पहिली परिषद अरेंज करण्यामध्ये महत्वाचा वाटा होता. पुढचा प्रश्न आहे, खालील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेशी संबंधित आहेत. महादेव विनायक रानडे, दामोदर भिडे, खंडेराव साठे आणि बळवंत सातू. याचं उत्तर बघितलं, पर्याय क्रमांक 2 म्हणजे जे चापेकर क्लब होतं, या चापेकर क्लबशी संबंधित येतात. चापेकर क्लब, चापेकर बंधूंनी केलेली स्थापना कुठं केली, पुण्यामध्ये. पुण्यामध्ये कुठं झाली चापेकर क्लबची स्थापना, तर पर्वतीला. ओके, पर्वती. ठीक आहे, या ठिकाणी चापेकर क्लबची स्थापना झालेली होती. मग आता तुम्हाला यामधून आणखी काय लक्षात ठेवावं लागतं, तर इथे एक जे पहिलं नाव आहे, पहिलं नाव म्हणजे कोणतं, महादेव विनायक रानडे. महादेव विनायक रानडे आणि महादेव गोविंद रानडे हे दोन्ही वेगळं. ओके, महादेव न्यायमूर्ती रानडे ज्यांना आपण म्हणतो, महादेव
गोविंद रानडे हे दोन्ही वेगवेगळे, ठीक आहे. तर हे महादेव विनायक रानडे जे आहेत तर ते आहेत सत्यश सॉरी चापेकर क्लबशी संबंधित येतात. ओके, चापेकर क्लबशी संबंधित येतात म्हणजे दामोदर भिडे, खंडेराव साठे, बळवंत नातू. महादेव विनायक रानडे, गोविंद रानडे, महादेव गोविंद रानडे म्हणजे आपण त्यांना न्यायमूर्ती रानडे या नावानं ओळखतो. ओके, ते वेगळे आणि महादेव विनायक रानडे हे वेगळे. ओके, हे लक्षात राहू द्या. तर हा आयोगाला विचारला होता, एमपीसीला आलेला प्रश्न आहे, पीओआयको आहे. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर चापेकर क्लब हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी, गोविंद बाबाजी जोशी उल्लेखनीय समाज कार्यकर्ते होऊन गेले. त्यांनी स्थापन केलेल्या डॅश डॅशने 1862 मध्ये सहकारी पद पेढीची पायाभरणी केली. तर 1862 मध्ये कशाची भरणी केली असं विचारलेलं आहे. ओके, हे जे उत्तर ह्याच बघितलं. आता हा प्रश्न एमपीसीला जो राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, कुठं विचारलाय, राज्यसेवा मुख्य 2019 मध्ये जी झाली त्याच्यामध्ये आयोगानं हा प्रश्न विचारलाय, ठीक आहे. आणि याचा संदर्भ जर तुम्ही बघितला, घाटाळ सरांचं पुस्तक, ठीक आहे. घाटाळ सरांच्या पुस्तकाचा संदर्भ तुम्हाला या ठिकाणी सापडतो. तर महाराष्ट्रात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी उल्लेखनीय समाज कार्यकर्ते होऊन गेले. त्यांनी स्थापन केलेल्या कोणती संघटना किंवा कोणती संस्था, तर त्यानं सहकारी पदपेढीची पायाभरणी केली होती असं विचारलं, तर त्याचं उत्तर येते वसई असोसिएशन. ओके, वसई असोसिएशन येतं म्हणजे जे पुणे सार्वजनिक सभा आणि इतर ज्या गोष्टी त्या घाटासांच्या पुस्तकात दिले ना, त्याच्यामधली ही न्यूज आहे. कोणती, सहकारी पद पेढीची पायाभरणी. तर वसई असोसिएशन, ऍक्च्युली बाबा गोविंद बाबाजी जोशी यांनी वसई असोसिएशनच्या संदर्भामध्ये पण येतात 1862. त्यानंतर ठाणे असोसिएशन पण त्यांनी सुरू केलं होतं 1870 रेंज, परंतु हे दोन्ही असोसिएशन त्यांचे चाललेले नव्हते, मात्र परीक्षेसाठी हे महत्वाचं आहे. ओके, आय होप हे कळालं असेल. पुढचा प्रश्न आहे, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज डॅश डॅश येथे स्थापन केलं, सेरामपूर, कलकत्ता, मद्रास का मुंबई. तर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये जे बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज सुरू केलं होतं, तर ते याचं उत्तर येतं सेरामपूर. कुठं उत्तर येतं, सेरामपूर. पुढचा प्रश्न आहे, हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली. उत्तर आहे, सिंपल आहे, हिंदू मिशनरी सोसायटी म्हटलं का गजानन राव वैद्य हे नाव लक्षात ठेवायचं. ओके, या सोसायटीच्या संदर्भामध्ये एवढंच नाव महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, महत्वाच्या इंग्रजी पुस्तकाचं उर्दू मध्ये भाषांतर करण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली. द लँग्वेज सेंटर, द लँग्वेज सोसायटी, द सायंटिफिक सोसायटी का द सायंटिफिक सेंटर. आता या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर हे सर सय्यद अहमद खान जे आहेत यांच्याबद्दल आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे, काय विचारला जातो, याचं जो उत्तर आहे तर द सायंटिफिक सोसायटी आहेत. ओके, महत्वाच्या इंग्रजी पुस्तकांचं उर्दू मध्ये भाषांतर करण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली, द सायंटिफिक सोसायटी याची त्यांनी स्थापना केलेली होती. आता दर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल बघितलं आणि दुसरी एक व्यक्ती येते अब्दुल लतीफ, दुसरी एक व्यक्ती येते अब्दुल लतीफ. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाय सायमल्टेनियसली, लक्षात ठेवायला सोपं जातं. आता अब्दुल लतीफ म्हणजे पहिली महत्वाची व्यक्ती, त्यांनी 1863 पिरियड आहे याच्यामध्ये काय केलं होतं, मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना केली होती. परीक्षेला काय विचारलं गेलं तर लक्षात घ्यायचं, मोहमेडन लिटररी सोसायटी कुणी स्थापन केली असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं अब्दुल लतीफ. ओके, मोहमेडन लिटररी सोसायटी, ठीक आहे. आणि जे सर सय्यद अहमद खान होते यांनी कशाची स्थापना केली, तर यांनी स्थापना केली होती मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. कशाची, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. ओके, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज, ठीक आहे, ओरिएंटल कॉलेज याची स्थापना कोणी केली, तर सर सय्यद अहमद खान यांनी केली होती. ओके, हे पहिले दोन पॉईंट इथं क्लिअर करून घ्या, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज, मोहमेडन लिटररी सोसायटी. आता ही जी केली होती ही 1875 मध्ये केली होती, ठीक आहे. सर सय्यद अहमद खान असा जर प्रश्न विचारला, सर सय्यद अहमद खान यांनी काँग्रेस पक्षाचं कोणत्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं, त्याचं उत्तर नाहीये. कारण काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठीच ते जास्त त्यांचा विरोध तुम्हाला पाहायला मिळतो. ओके, हिंदुस्थान पेट्रियोटिक असोसिएशन अशा नावाचा एक पक्ष सुद्धा त्यांनी काढला होता फक्त काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी, ठीक आहे. तर मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज म्हटलं सर सय्यद अहमद खान, अब्दुल लतीफ म्हटलं मोहमेडन लिटररी सोसायटी, दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली नक्की लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सन 1919 कायद्यानं जेव्हा अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली, तर या दोघांची नेमणूक केली गेली. त्याचं उत्तर येतं गवई आणि कालीचरण नंदागोळी.
कालिचरण निंदागोळी म्हणले की गोंदिया लक्षात घ्या, महत्वाची व्यक्ती येते. आता याचं बघितलं सर, 1919 कायदा म्हणजे कुणाला स्वतंत्र मतदारसंघ दिले त्यांनी 1919 कायद्यानं, तर शिखांना मतदारसंघ दिले. बरोबर, शिखांना स्वतंत्र मतदारसंघ दिले 1919 कायदा म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा, शिखांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. दुसरं म्हणजे 1909 कायदा म्हणजे मोर्ले मिंटो कायदा. ओके, मोर्ले मिंटो कायदा. तर या 1909 कायद्यानं कुणाला स्वतंत्र मतदारसंघ दिले होते, तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेलेले होते. ओके, ह्या दोन गोष्टी इथं लक्षात ठेवा. तर 1919 कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदे मंडळात नेमण्याची तरतूद झाली, तर तेव्हा दोन व्यक्ती होत्या, एक म्हणजे गवई आणि दुसरे म्हणजे कालीचरण नंदा गवळी. ठीक आहे, कालीचरण नंदा गवळी नाव महत्वाचं आहे, गोंदिया जिल्ह्याच्या संदर्भामध्ये त्यांचं कार्य महत्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न आहे, अलेक्झांडर डप यांनी 1830 मध्ये कोलकाता येथे डॅश डॅशची स्थापना केली. अलेक्झांडर डप कोलकाता 1830 म्हटले, मग कशाची स्थापना केली असे? ओके, तर ते स्कॉटिश चर्चेस कॉलेज. फोर्ट विल्यम कॉलेज म्हणजे 1800 रेंज आहे. ओके, वेल्सली येतो त्याच्या रिलेटेड. हिंदू कॉलेज राजाराम मोहन रॉय येतं. कलकत्ता मेडिकल कॉलेज 1833 ते 1835 ची रेंज आहे म्हणजे. ओके, तर हे लक्षात असू द्या, 1830 विचारले. पुढचा प्रश्न आहे, सन 1866 मध्ये दादाभाई नवरोजी यांनी लंडन मध्ये इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती. 1869 मध्ये तिची शाखा कुठे निघाली? मुंबईला निघाली. तर या शाखेचे अध्यक्ष कोण? ओके, काशीनाथ तेलंग, बहुदाजी लाड, फिरोजशाह मेहता आणि बद्रुद्दीन तय्यबजी. याचं उत्तर येतं बहुदाजी लाड. ओके, 1869 ला जी शाखा निघाली होती इंडियन असोसिएशनची मुंबईला, तर त्याचा अध्यक्ष कोण होते? तर बहुदाजी लाड हे त्याचे अध्यक्ष राहिले होते. फिरोजशाह मेहता, ओके, फिरोजशाह मेहता, केटी तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी, हे जे तीन नावं तुम्ही जेव्हा लक्षात घेता, कोणती नावं? फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि के टी तेलंग, हे लक्षात आल्यानंतर 1885. ओके, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणजे यांना आपण काय म्हणतो? ब्रदर्स इन लॉ असं म्हणतो. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेमध्ये यांचा महत्वाचा वाटा येतो, किंवा त्यांना आपण ब्रदर्स इन लॉ या नावानं ओळखतो. ओके, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ठीक आहे, तर ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे पहिले अध्यक्ष कोण असं विचारलं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे पहिले अध्यक्ष कोण? तर त्याचं उत्तर येतं फिरोजशाह मेहता. ओके, त्याचं उत्तर येतं फिरोजशाह मेहता, त्याचे पहिले अध्यक्ष राहिले होते. ओके, हे लक्षात असू द्या. फिरोजशाह मेहता 1890 काँग्रेस अधिवेशनाचे सुद्धा अध्यक्ष होते. ओके, बॉम्बे क्रॉनिकल याच्या संदर्भात कोणती व्यक्ती येते? तर ती सुद्धा फिरोजशाह मेहताच येते, बॉम्बे क्रॉनिकल. ठीक आहे, तर हे कोणाच्या सहाय्याने त्यांनी सुरू केलं होतं? तर जे बी पेटिट. ओके, जे बी पेटिट यांच्या सहाय्याने त्यांनी, फिरोजशाह मेहतांनी बॉम्बे क्रॉनिकल सुरू केलेलं होतं. तर ती न्यूज तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाची आहे. पुढचा प्रश्न आहे, वायव्येकडील प्रांतासाठी अहमदाबाद येथे महसूल मंडळाची स्थापना कोणी केली? सिंपलच आहे, आपले सती प्रतिबंध कायदा करणारे महत्वाचे व्यक्ती लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे, विल्यम बेंटिक म्हटलं सेशन जज पद निर्माण करणारी व्यक्ती कोण असं जर विचारलं तरी सुद्धा विल्यम बेंटिकच येतात. सती प्रतिबंधाचा कायदा जो केला गेला 1829 मध्ये, सती प्रथाचा बंदीचा कायदा जो झाला 1829 मध्ये, राजाराम मोहन रॉय, विल्यम बेंटिक यांचं कार्य त्यामध्ये महत्वाचं ठरतं. ओके, हा एक सिंपलचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणती बँक सन 1969 मध्ये राष्ट्रीयकृत झालेली होती? आंध्रा, पंजाब, सिंध, बीजेआय आणि कॅनरा. उत्तर येतं कॅनरा बँक. ठीक आहे, 1969 मध्ये राष्ट्रीयकृत झालेल्या म्हणजे याच्यामध्ये 1969 दोन गोष्टी लक्षात ठेवायचा. 1969 ला किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं? 14 बँकांचं. आणि 1980 साली किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं? 6 बँकांचं. जेव्हा 1969 ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं तेव्हा ठेवी किती रुपयाच्या होत्या? आणि 1980 मध्ये राष्ट्रीयकरण झालं तेव्हा ठेवी किती रुपयाच्या होत्या त्या बँकांच्या? तर हे लक्षात तुम्हाला दोन्ही गोष्टी ठेवाव्या लागतील. ओके, इथं 50 कोटी आणि इथं 200 कोटी. ओके, बरोबर आहे का? ओके, लक्षात घ्या हे दोन्ही पॉइंट, 1969 आणि 1980. ठीक आहे, कॅनरा बँकेमध्ये सध्या सिंडिकेट बँकेचं विलीनीकरण झालंय. आता तुम्हाला जर असं विचारलं सार्वजनिक क्षेत्रातल्या सगळ्यात मोठी बँक कोणती, तर पहिली बँक येते तुमची एसबीआय सार्वजनिक क्षेत्रातली सध्या मोठी आहे. दोन नंबरला येते पंजाब नॅशनल बँक. ओके, पंजाब नॅशनल बँक. तीन नंबरला येते बँक ऑफ बडोदा. ओके, बँक ऑफ बडोदा ही काय येते? तीन नंबरला बडोदा. ओके, बडोदा, बँक ऑफ बडोदा तीन नंबरला येते. चार नंबरला कोणती येते? ओके, कॅनरा येते का?
ओके कॅनरा येते का? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. सार्वजनिक क्षेत्रातली चौथ्या क्रमांकाची मोठी बँक कोणती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सध्या मेन्शन करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, अहमदाबाद मिल संघटना याच्याशी संबंधित कोण? ओके एम के गांधी, मोहनदास करमचंद गांधी. ओके महात्मा गांधीजींचा जे संघटना आहे किंवा त्याच्या रिलेटेड जे संप झाले होते, जर चंपारण सत्याग्रह पहिल्यांदा लक्षात ठेवताना ठेवायचं, कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळी 1917 मध्ये. त्यानंतर अहमदाबाद मिल येथे झालेला संप आणि शेवटी येतो तो खेडा सत्याग्रह. ठीक आहे, तर हे दोन्ही इथले जे दोन्ही आहेत, अहमदाबाद संप इथला 1918चाच आहे आणि खेडा सत्याग्रह सुद्धा 1918चा आहे. पण क्रम जर बघितला तर चंपारण एक नंबर, अहमदाबादचा 2 नंबर आणि खेडा 3 नंबर येतो. तर तो एक क्रम तिथं थोडासा लक्षात ठेवावा. पुढचा प्रश्न आहे, खालील वर्णवान व्यक्ती ओळखा, त्यांचं मूळ नाव स्वरूप कुमारी असं होतं. 1942 मध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला होता. त्यांनी प्रिझन डेज हा ग्रंथ लिहिला. प्रिझन डेज हा ग्रंथ म्हटला की डायरेक्टली उत्तर काय येणार आहे, विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या भगिनी होत्या. ओके यांच्या त्या भगिनी होत्या हे लक्षात असू द्या. हा विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राचं राज्यपाल पद भूषवलंय का? महाराष्ट्र राज्यपाल पद भूषवलंय का? ओके हा माझा प्रश्न आहे. ह्या महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या का? होत्या तर कोणत्या कालावधीसाठी होत्या? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. ओके आजच्या प्रश्न थोडे मिक्स आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणता कोळसा सर्वोत्तम प्रकारचा आहे? ओके लिग्नाइट, बिट्युमिनस पीट आणि अँथ्रेसाइट. कसं लक्षात ठेवतो कोळशाचा सर्वोत्तम चांगला कोणता? तर एबी लिपी. या ट्रिकनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. एबी लिपी म्हणजे ए बी एल आणि पी. ए म्हणजे अँथ्रेसाइट, जो अँथ्रेसाइट आहे तो म्हणजे ए, सगळ्यात चांगला. ओके सगळ्यात चांगला कार्बनच्या प्रमाणानुसार. ठीक आहे, पी म्हणजे निकृष्ट दर्जाचा. पी म्हणजे पीट. पी म्हणजे पीट हा सगळ्यात निकृष्ट दर्जाचा. बी म्हणजे बिट्युमिनस, एल म्हणजे लिग्नाइट. ओके हे बिट्युमिनस आणि हे लिग्नाइट. सर्वोत्तम म्हणलं की अँथ्रेसाइट सर्वोत्तम चांगला. व्हाईट कोणता सगळ्यात खराब निकृष्ट दर्जाचा असं जर म्हटलं तर पीट येतो. ओके एबी लिपी क्रमानुसार येतं. ए एक नंबर चांगला, अँथ्रेसाइट, मग बिट्युमिनस, मग लिग्नाइट आणि मग पीट, असा हा त्याचा क्रम लागतो. पुढचा प्रश्न आहे, सामू म्हणजे पीएच. पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. 6.5 पेक्षा कमी असलेल्या मृदेला काय म्हणतात? आम्लधर्मी, अल्कधर्मी, उदासीन का वरील पैकी सर्व? सिंपलचा प्रश्न आहे, याला आम्लधर्मी म्हणजे ऍसिडिक म्हणतो. ओके 0 to 7 पर्यंत जे असतं ते ऍसिडिक, 7 ला आपण काय म्हणतो? न्यूट्रल. आणि 7 to 14 जे असतं त्याला आपण बेसिक म्हणतो. ठीक आहे, हे सिंपलचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं, हे नाईक आहेत, दौलतराव नाईक, उमाजी नाईक, सत्तू नाईक आणि चित्तूरसिंग नाईक. आता याच्यामध्ये बघितलं, दौलतराव नाईक म्हटलं त्यांचं काम कोरेगाव, डेफिनेटली बरोबर आहे. उमाजी नाईक पुरंदर, हे सुद्धा डेफिनेटली बरोबर आहे. सत्तू नाईक सासवड, हे सुद्धा बरोबर आहे. चित्तूरसिंग नाईक अहमदनगर म्हटले तर हे चुकीचं ठरतं. चित्तूरसिंग नाईक अहमदनगर नसून तिथं तुम्हाला काय पाहिजे होतं? सातारा. काय पाहिजे होतं? सातारा. मग ते तुमचं बरोबर ठरलं असतं. ओके म्हणजे जे 4 नाईक आहे, दौलतराव नाईक कोरेगाव, उमाजी नाईक पुरंदर, सत्तू नाईक सासवड आणि चित्तूरसिंग नाईक सातारा, अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न आहे, सन 1946 मध्ये अमरावती येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी तपोवन जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली व कुष्ठरोगाच्या दृष्टीनं अन्यायकारक असलेला 1898चा कायदा रद्द करून घेण्यात यश मिळवलं, तर ती व्यक्ती कोण? तर त्यांचं नाव आहे शिवाजीराव पटवर्धन, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन. जेव्हा तपोवन जगदंबा कुष्ठधाम विचारलं जाईल, अमरावती दिलं जाईल, तर डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन हे नाव त्यामध्ये खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कृष्णाजी लक्ष्मण नूलकर, गंगाराम भाऊ मस्के, सीताराम चिपळूणकर, गोग आगरकर, वामन शिवराम आपटे, शिवराम हरिसाठे यांच्यामध्ये समान काय आहे? ओके तर हे लक्षात घ्या, यांच्यामध्ये समान काय आहे. जेव्हा काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं होतं, त्या मुंबई अधिवेशनाच्या पुण्यातील प्रतिनिधी होते. ओके म्हणजे 1885 ला जे अधिवेशन झालं होतं मुंबईला, ठीक आहे, अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी हे अधिवेशनाचे कोण होते? अध्यक्ष होते. ओके ते पहिल्या अधिवेशनाचे हे पुण्यातील सर्व काय होते, समान काय असं विचारले तर पुण्यातील ते प्रतिनिधी होते, हेही तुम्हाला यामधून लक्षात ठेवावं लागेल. ओके तर आज आपण जे रिव्हिजन ओरिएंटेडचा पहिला भाग कव्हर केलाय, आय होप हे तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही मला फॉलो केलं नसेल युट्यूबवर तर नक्की फॉलो करा. अन अकॅडमी लर्निंग ऍप डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला फ्री प्लेसेस स्पेशल क्लास तुम्हाला माझे पाहता येतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक देतो. थँक्यू.